आता एका पोरासोबत मॅटर झाले तर ते मॅटर सॉल्व्ह करू शकतो. कम आधा घंटा हो चुका है, एक ही जगह पे बैठा हूँ, गाड़ी नहीं आ रही. क्या करे क्या ना करे वो क्वेश्चन मार के, फिर भी देखते हैं, अगर आई गाड़ी तो निकल जाएंगे. मित्रांनो, आम्ही गाडी पकडत होतो, एक गाडी सोडली आणि दुसरी गाडी पकडली आणि इकडे मला एक मित्र भेटला आपला, आणि नेमका तो पण चाललाय तिकडे जिथे आपण चाललोय. बघू कसा होतो प्रवास आणि काय होते ते पुढे. जय श्री गणेश. दोस्तो, यहाँ पे विसर्जन चालू है और ये भाईंदर की खाड़ी है, भाईंदर की गाड़ी. यहाँ पे गणेश जी की फुल एंट्री हो चुकी है, बहुत सारे गणपति मंडल आ गए. यहाँ पे देखो देखो कितनी आरतियाँ चल रही है. गाड़ी फास्ट है इसलिए दिख नहीं रहे, प्रॉपर लेवल पे दिखता है. देखो लोग ही लोग है. मित्रांनो, रात्रीचे 1 वाजत झालेले आहेत आणि इकडे आहोत आम्ही बोरिवली स्टेशनला. काय बोलणार यार, कुठे चाललो आहे, कुठून निघालेलो काय माहिती नाही, पण चाललो आहे. आता बघू कुठली गाडी भेटते, मग मजा भेटेल तुम्हाला बघायला. मित्रांनो, ट्रेन तर भेटली पण खतरनाक गर्दी चालू आहे. आता सध्या गर्दी कमी झाली पण विषय असा आहे ना की मला असं वाटतं की आज पण गर्दीमध्येच सगळं विषय होणार आहे. आणि आपल्याला हर्षचे मित्र भेटले तिकडे, बोली इज्जत आहे ना, कुठूनच काय ते बोलायची गरज नाही. ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे, पण जो आपल्या चार्टवर असतो नेहमी मॉड म्हणून हर्ष, त्याचे मित्र आहेत. यार हर्षला पण इज्जत आणि या पोरांना पण फुल इज्जत. तो अचानक से प्लॅन मे चेंज हो गया आहे, काहीतरी एक वेगळा विषय होतो आणि उतरलोय दादरला, दादर स्टेशन. आता बघू काय होते ते, कारण विषय असा होता की आम्ही डायरेक्ट जाणार होतो गिरगाव चौपाटी, पण एक फोन आला आणि त्या फोननी पूर्ण वाट लावून गेली. कोणाचा फोन आलाय का आलाय ते तुम्ही बघतीलच, बघितलं बघत राहतो. मित्रांनो, मी दादरच्या सुविधा आयडियल वगैरे ही गल्ली आहे ना, या एरियात आहे, अख्खी सुमसाम, कोणीच नाही. तुम्हाला माहिती असेल इकडे दही अंडी पण बसते, खूप मानाची असते ती. इथे बाजारपेठ आहे सगळी, एकीकाळी इथे किती फिरलोय मी यार, आणि आता रात्री एवढ्या मस्त वाटतंय ना, कोणीच नाही यार. रात्रीचा प्रवास कधी कधी भारी, पण थोडासा सेफ जा जिथे पण जातील तिकडे. आता बॅकअप प्लॅन रेडी ठेवायचा, कधी पण कोणाला तरी कॉल बिल करून ठेवायचं किंवा मेसेज करून ठेवायचं तुम्ही कुठे चाललाय काय चाललंय ते. आता आपण जाऊया आणि आता एका पोरासोबत मॅटर झाले तर ते मॅटर सॉल्व्ह करू जाऊन, कोण मुलगा आहे काय ते तुम्हाला लवकरच समजेल. तो मैंने जो बताया ना विषय, वो विषय ये देखो, ये विषय है वो. एक्चुअली मैं ना आने का कारण, यानी मैंने गाड़ी को छोड़ा, उसका कारण ये कमीना है, ये यहाँ पे आ चुका है. ये देखो FD नंबर. ये है घनश्याम का सबसे खास. तो अपना भाई आ चुका है, अचानक से भेंट. और मैं इधर आया था गाइस गणपति बापा को पाया पढ़ने, अभी ठीक है, जो भी है सही है, सही है. और यहाँ पे बापा जा रहे हैं, तो हम बापा का दर्शन भी लेते. मस्त वाटे, मस्त वाटे. गणपति बापा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया. ओ सही है ना, कोई नूर का शिलेदार. दोस्तों, हम अभी आए हैं दादर के शिवाजी पार्क में और यहाँ पे अभी मैटर ऐसा हो गया ना कि गाड़ी लगाने के लिए जगह नहीं है. तो अभी एक करण गया है वहाँ पे पूछने के लिए पुलिस भाई से किधर लगाऊँ गाड़ी क्या. अभी उनको पूछा ना, ये गलती ऐसा लग रहा है मुझे, वो बोल रहे कि उधर लगाओ, उधर इस साइड, इससे अच्छा तो मैं बोलता हूँ ना इधर रिवर्स में लगा दे. मान गए पार्किंग मिल गई, करण छेड़ गए और बोले ना पार्किंग इतना तोड़ना का काले करू तिकड़े घर बोलता.
मित्रांनो, आम्ही शिवाजी पार्कच्या इथे आहोत दादर चौपाटीवर आणि ते बाप्पांचं विसर्जन होते. लाईनीत सगळे बाप्पांचे ट्रक एक एक आलेत. आता इथून भाऊ आमचे बोलतात की यूटर्न मारा. हे उगाच इकडे टाइमपास केला 15-20 मिनिटाचा. दोस्तों, हमने फाइनली गाड़ी कर दी है पार्क पीछे डायरेक्ट मेन रोड पे और यहाँ से हम लोग निकल रहे हैं. ये कंटिन्यू आगे चैटिंग करते हुए जा रहे हैं और हम लोग बाप्पा जी का दर्शन दे के जा रहे हैं. ऐसा सीन है. मित्रांनो, 101 मूर्ती आहे इकडे सगळीकडे. प्रत्येक ठिकाणी आरती चालले आणि इथे पण बऱ्याच मूर्ती आहेत आणि समोर एवढा छान ब्रिज दिसतोय ना, सीलिंग इन द स्काय समोर एकदम. मित्रांनो, एवढं सुंदर काम केलं आहे ना. तुम्ही जिथे पण बघाल ना, गणपतीजींची मूर्ती आहे सगळीकडे, श्रींची मूर्ती आहे आणि इकडे आता विसर्जन चालू आहे. अरे काय बोलतो भाई, विचार ना बायको. इकडे फुल आपली श्रीमान फॅमिली दिसते आणि कळणू भाऊंवर प्रेम बघा केवढं आहे. कळणू भाऊंवर एवढं प्रेम आहे ना इकडे. कळणू भाऊंची इज्जत वर इज्जत आहे फुल. आणि काय लिपस्टिक श्रीमान कुठे आहे? हा, श्रीमान काय बोलतो? श्रीमान दादा आपल्या दिल मध्ये बांधिल बांधिल आणि त्याच्या मागे श्रीमान दादा पण बसला. ये देखो दोस्तों, यहाँ पे पक्षी बिक्षी उड़ रहे हवे में और हम लोग आ गए अभी बीच पे. और ये हमारा बॉडी बिल्डर, क्या बॉडी बनाई है यार. मी काय बोलतो, ये बोटी घेऊन काय करतात? बोंबिल बिंबिल पकडलेत का? यांनी आणलेत का? ते तरी फ्राय करू. काय सुंदर नाव लिहिलंय, वैभवशाली दादर. इथे खूप जास्त वैभव होत. हा, आता काय माहिती का, या एकांतामध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज घ्या, एकांत लाईफ जगतो. थोडं नाव गेलंय आपलं, फेल झालंय हे बाकी बरोबर. पंची दिसतो तुम्हाला? पंची दिसतो एकदम. एकटा उडते? सिंगल सिंगल. सेम तशी माझी सुची आहे. आय सेम तशी माझी सुची आहे. आय आय सेम तशी माझी सुची आहे. हा यार, क्यू अटक राहू यार, क्यू अटक राहू करण, क्यू अटक रे कुत्ते. ऍक्च्युअल मध्ये मित्रांनो, ही नारळाची बाग बरेच जणांनी गाजवले, त्यातले हे करण भाऊ पण एक आहेत आणि मी पण पहिला खूप यायचो इकडे. खूप छान आहे एकदम. गणपती बाप्पा मोरया मोरया, लवकर या. खूप सुंदर, खूप सुंदर. हो, मूर्ती पण खूप छान आहे आणि अलंकार जे घातल्यात ना ते खूपच मस्त आहे, जबरदस्त. मित्रांनो, विसर्जन चालू आहे आणि एक तराफा बनवलं आहे. हा, मानलं मित्रांनो, आपले हे सगळे नाकवा मंडळी आहे ना आणि आपली जी, हा डायरेक्ट नेलं गेलं, आपली आगरी गोळी पूर्ण इकडे मंडळी आहे ना मुंबईमधली, त्यांना मानायला लागेल. म्हणजे सगळीकडचेच पण इथे मुंबईमध्ये जे राहतात ते डायरेक्ट बोटी वगैरे घेऊन उभे राहतात आणि काहीच मानधन न घेता विसर्जन करत. मूर्तीचं विसर्जन चालू आहे मित्रांनो आणि विसर्जन वाटतं तेवढं सोपं नसतं जर तुम्हाला माहिती नसेल तर. आणि ही बोटवाली आपली मंडळी आहे ना, ही फुल सपोर्ट करते. त्यांनी पूर्ण दिशा दाखवलेली आहे आणि त्या दिशेनुसारच ही चोरं सगळी गेले आणि तिथे पण एक मूर्ती चालू आहे, तिथे पण एक विसर्जन चालू आहे आणि अजून एक मूर्ती आहे. अरे भाई आले रे, कंटिन्यू भाई आले. मूर्ती सुंदर आहे इथे पण मित्रांनो, खूपच छान मूर्ती. मित्रांनो, यांनी सुंदर असं मूर्ती आहे ना डोक्यावर घ्यायचं ना, मानलं आहे ना, समुद्रामध्ये घेऊन चालले पण छान वाटतंय. कंटिन्यू फॅन मुवमेंट हो रे, कंटिन्यू. इज्जत आहे भाई, इज्जत आहे. मार्केट में मजा है इसमें. मित्रांनो, एक चांगलं आहे आपली महानगरपालिका आणि गव्हर्नमेंटकडून इथे सगळं विशेष आपलं जेवण वगैरे पण आहे. जेवण आहे, पाणी आहे, औषध पाणी आहे, सगळी सोय आहे. म्हणजे आराम पण करू शकता तुम्ही आणि काय लागलं बिगलं तर तिथल्या तिथे विषय क्लोज. चालो
थोडासा ब्रेक घेतलाय तिकडे, पाणी बीण पितात आणि मी अमूल कूल पितोय, मेरा फेवरेट दोस्तो. आधा घंटा हो गया है कारण की गाडी लगाने में ऐसी लगा भाई, कंटिन्यू वही बोल रहा है ऐसी लगाओ. ऐसा लगता है ना कि टैक्सी से आते तो अच्छा होता यार. तो चलो अभी जाते हैं डायरेक्ट और ढूंढते अपने श्री गणेश जी को. मित्रांनो फुल झालंय ट्रॅफिक इकडे आणि आपली पोरं कुठे गेले? मित्रांनो कंटिन्यू आम्ही शोधतो इथे बाप्पाचं दर्शन बघतोय आणि इथे गर्दीच गर्दी आहे. असं वाटतं की आपण बाप्पापर्यंत पोहोचलोय. फायनली आम्हाला बाप्पाचं दर्शन झालेलं आहे इकडे. मित्रांनो लालबागच्या राजा आपल्या समोर एकदम एवढी गर्दी आहे ना भाई, काय बोलावं, सुपर गर्दी आहे. आम्ही कोपऱ्यात लपलोय अक्षर दरवर्षीप्रमाणे फोटो घेतलेत मी आणि त्या गाड्यांवर गाड्या जातात पोलिसांच्या. जबरदस्त वाटते एकदम, भारीच काम आहे आणि फुल भक्तगण चारही बाजूला भक्तगण आहेत. करण बोलत होता की जर माझं काय झालं तर मला घरपर्यंत पोहोचव. मी बोललो मी चेहरा चेहरे पेरो ना गाईस तो मेरे पर लेके जाओ घर तक. गर्दी आहे क्या भाई? मजा आली. दोस्तों करण भाई इधर बैठे और करण भाई की गाड़ी यहाँ पे खड़ी है एकदम रूप नवेली. और यहाँ पे है ना एरिया में गाड़ी लगी. आया अपना भाई आ गया, ये देखो आ गया. कुछ नहीं हुआ उसको, एकदम सेफ है वो भी, हम भी सेफ है. तो अभी फाइनली दर्शन हो गया. पर मी इथे पण मित्रांनो जबरदस्त झालं एकदम आणि आम्ही आता गाडीत बसलो. करंडा तू जेव्हा निघाला ना तेव्हा पण मला मिळाली होती अरे मुर्ती. आम्ही थोडीशी भीती पण अर्धवट हेला लालबाग. मित्रांनो आम्ही लालबाग क्रॉस करतोय जिथे सकाळी एवढी गर्दी होती ना, पूर्ण ब्रिज वर गाड्या पार्क होत्या आणि फोटो काढत होते सगळे. मित्रांनो तुम्हाला माहिती नसेल तर हे दादरचं मार्केट जे रात्रीच्याच पारी ऍक्टिव्ह होते एकदम जबरदस्त. रात्रीमध्ये सगळे भाजीपाला वगैरे येतो आणि हा तुम्हाला सकाळी दिसणार पण नाही. सगळा होईल सप्लाय आणि होलसेल जे घ्यायला येतात ना ते इकडेच येतात. बाप्पांचं कंटिन्यू विसर्जन चालू आहे. या बाजूला पण गाड्या आहेत, या बाजूला गाड्या आहेत. तर मित्रांनो फायनली हा प्रवास संपतोय. करण भाऊ आता चाललेत मार्गस्थ होतेत वेगळ्या नगरीमध्ये आणि आम्ही जातोय उपनगरामध्ये कारण अजून आम्ही पुढे जाणार आहोत गणपती बघण्यासाठी. आणि करण भाऊ आता थोडस कामासाठी घरी येत जात आहेत. करण भाऊ कसं वाटलं लालबागचा राजाचं आपलं डायरेक्ट समोरून दर्शन झालं आणि लालबागचा राजा आणि राजाची प्रजा आपल्याला समोरून बघायला भेटली कसं वाटलं? एक्सपिरियन्स भाषा होता आणि हा जो एक्सपिरियन्स आहे ना अनगिनत आहे. एकदा तरी घ्यावा लाईफ मध्ये, पण थोडस स्वतःला सांभाळून आणि दुसऱ्यांना सांभाळून लेडीजला घेऊन जावं नाही त्या गर्दीत. एवढं चेंगरा चेंगरी डेंजर होते, बाकी सगळं नॉर्मल आहे. जबरदस्त आणि त्यांची मॅनेजमेंट तर अप्रतिम टॉप लेवलची, पूर्ण मंडळाला फुल इज्जत यार, मजा आली. चला करण भाऊ भेटूया परत स्ट्रीम वर आणि उद्या आपल्या TLRP च्या महाराजाचं विसर्जन आहे तर उद्या नक्की भेटूया आणि एन्जॉय करूया. जय श्री गणेश. मित्रांनो लफडा झाला याचा मोबाईल राहिला म्हणून करण भाऊ परत आलेला आहे. तर टेन्शन घेऊ नका, आता मोबाईल भेटेल. मोबाईल भेटला की आपण डायरेक्ट सरळ जाणार दादर स्टेशन. समोरच आहे दादर स्टेशन आणि मग निघून जाणार आपण आपल्या गल्लीला. ओके मित्रांनो 5 वाजत आलेत आणि आम्ही आता नाश्ता करायला थांबलो आहे. ते पण कुठे? सुविधा, जिथे लास्ट टाइम मी आता व्हिडिओ काढला होता की मी इथे आधी यायचो आणि तिकडेच आम्ही उभे राहून आता नाश्ता करतोय. चहा वगैरे घेऊ आणि मग नंतर पकडू गाडी. चला
या खायला. 5 वाजता पूर्ण माहोल बनलाय इकडे आणि खास आहे हे मार्केट. जसं मी तुम्हाला येताना इथून बोललो होतो की हे मार्केट आहे ना या गोष्टींसाठी खास आहे आणि आता झालंय चालू गर्दी फुल. आपल्याकडे 15 मिनिटं आहेत पण मित्रांनो आम्ही आता कोथिंबीर घेतली एकदम 500 30 रुपये. सो सगळं इकडे सगळं आहे आपल्याला हवं ते आहे. बाप रे फुल गर्दी फुल. मजा येते यार अशा मार्केटमध्ये फिरायला मजा येते. नेक्स्ट टाइम आपल्याला जेव्हा काय काय वस्तू घ्यायची आहेत ना जेव्हा आपल्याकडे कार्यक्रम असेल तेव्हा आपण सकाळ सकाळी वसत मार्केटमध्ये आणि घेऊन जाऊ वस्तू. खतरनाक भाई ये अपने भाई ये फुल इज्जत इनको कभी भी आओगे तो इनके इधर से लेने का. हाँ वासना मेरा भाई फुल इज्जत. हाँ मेरी जान. बाबा मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलो आणि आता ही पोरं चालले सगळे फुल ग्रुप चाललेत गणपती बाप्पा मोरयाचं. इथे सगळीकडे आलाप ऐकायला येतोय आणि आमचं दर्शन झालंय त्याच्यामुळे कसं आहे माहिती का आम्ही आता रिलॅक्स झालो. आता काहीतरी खाऊया नाश्ता पाणी करू आणि नंतर निघून जाऊया. दोस्तो काश अगर हम जब बच्चे थे उस टाइम हे सब होता भाई कितना क्या क्या है रे खाने के लिए. उस टाइम कुछ नहीं था एक बूमर और एक मिला तो चिप्स उसमें भी फ्लेवर नहीं. तर मित्रांनो हा होता यावेळीचा ब्लॉग विसर्जनाचा ब्लॉग. काय माहिती काय झालंय आणि यावर्षी ना अचानक गणपतीमध्ये मी दर्शनाला सुद्धा गेलो ते न ठरवता आणि विसर्जनाला सुद्धा असंच काही झालं आणि अचानक मी लालबागच्या राजाजी इथे विसर्जनाला गेलो दादरला गेलो बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. तर हा होता आजचा ब्लॉग. जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा गरुडा गेमिंग लाईव्हला.